दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह. नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह. आलेगाव पागा इथे रमजान ईदच्या निमित्तानं संपूर्ण देशामध्ये रमजानचा महिना उपवास करून मुसलमान बांधव पवित्र सण म्हणून रमजान ईदचा कार्यक्रम सर्व बांधव एकत्र येऊन मस्जिदमध्ये सकाळच्या वेळेला नमाज पढत असतात. नमाजचा कार्यक्रम उरकल्यानंतर आलेगाव पागामधील सर्व ग्रामस्थ हिंदू बौद्ध जैन लिंगायत या सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन त्यांना शुभेच्छा देतात. आलेगाव पागाचे आदरणीय अशोकदादा भोसले, माजी सरपंच सतीशराव आरवडे, माजी पोलीस पाटील ज्ञानेश्वर वेताळ, बाबू काका दारडा, माजी ग्रामपंचायत सदस्य पैलवान बाळासाहेब वाकचवरे, मुख्याध्यापक बेनके सर देवताता वाकचवरे, पोलीस पाटील विशाल औचिते, माजी ग्रामपंचायत सदस्य वैभव शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगीराज मोरे, लक्ष्मणराव कांबळे, फार्मिंग सोसायटीचे संचालक राजू काका लवांडे, आदर्श शिक्षक संजय दिवटे, मुस्लिम बांधवांचे नेते मिठू मामा शेख, बबडू चाचा बुड्डन, सय्यद राजू, फिरोज शेख, सय्यद शाहीर शेख, बाबूलाल शेख, समीरभाई शेख, बबूश मामू इत्यादी मान्यवर असंख्य मुसलमान बांधव यांच्या उपस्थितीमध्ये मौलाना साहेब यांना शालहार आणि सर्व मुसलमान बांधवांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्याचं नियोजन आलेगाव पागाचे तंटामुक्ती अध्यक्ष संतोषराव आरोडे यांनी केलंय. मोठ्या आनंदात सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन हा कार्यक्रम संपन्न झाला. आज या ठिकाणी रमजान ईदच्या निमित्ताने आलेगाव पागामध्ये संपूर्ण मुसलमान बांधवांना या ठिकाणी सर्व आलेगावमधील ग्रामस्थ सर्वजण या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिले. आज या ठिकाणी गावचे सरपंच, उपसरपंच तसेच सर्व ग्रामस्थ या ठिकाणी सर्व बांधवांना या ठिकाणी ईदीच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले. या ठिकाणी सर्वांना ईद मुबारक. आपण आलेगाव पागा तालुका शिरूर जिल्हा पुणे या मस्जिद मध्ये आहोत. खऱ्या अर्थाने संपूर्ण जगामध्ये इस्लाम धर्मामध्ये रमजान ईद मोठा पवित्र सण म्हणून साजरा होत असताना या ठिकाणी आलेगाव पागामध्ये देखील एक महिन्याचे उपवास करून मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी मोठ्या आनंदाने आणि उत्सवाने हा रमजान महिना संपन्न केला. आणि त्या आनंदामध्ये हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन आणि सर्व धर्मीय या ठिकाणी एकत्र येऊन मुस्लिम बांधवांना ईदीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी मौलाना साहेबचा शाल आणि हार घालून या ठिकाणी सन्मान करण्यात आला. पुनश्च एकदा सर्व मुस्लिम बांधवांना आलेगाव ग्रामस्थांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातहू. मैं पूरे आलेगाँव वालों की तरफ से पूरे हिंदुस्तान वासियों को मैं मुबारकबाद पेश करना चाहता हूँ. ईद के मौके पर अल्लाह ताला हमारी और आपकी पूरे मुल्क में अमन व अमान कायम रखे और पूरे मुल्क में अमन व शांति कायम रखे और मेरी पूरे देशवासियों को मेरी तरफ से खूब खूब शुभकामनाएं. वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातहू. आप तमामी जितने भी देशवासी हैं सबको ईद मुबारक हो, ढेर सारी खुशियाँ हो और इसी तरह खुशियाँ बांटते रहें. और तमाम ही मुसलमान को और जितने भी देशवासी में रहने वाले हैं, जितने भी धर्म के हैं, सबको दिली मुरादी बात से दिली खुशी दे रहा हूँ और आपको मुबारकबाद हो और आप भी खुशीबाद दीजिए. संध्या लाइव साठी प्रतिनिधि विजय कांबळे शिरूर. महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाइव न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.